नमस्कार, जीवन विकास या यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, वेगवेगळ्या व्हिडिओद्वारे मी वेगवेगळी माहिती आपल्यासमोर शेअर करत असतो. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे. बघा मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे, आपण व्हिडिओमध्ये पाहत आहात की हे आहे वांग. आता वांग म्हणजे ब्रिंजाल हे आपण सर्वजण आहारामध्ये वापरत असतो आणि आपल्याला शरीराच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असणार हे वांग. पण या वांग्याचा असाही उपयोग होऊ शकतो हे ह्या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल. मित्रांनो, वांग आपण जर ज्यावेळेस भाजतो, भाजून आपण भरीत अनेक वेळा खातो, भरीत अतिशय चविष्ट असतं आणि म्हणून मित्रांनो ते आपण बऱ्याच वेळा खात असतो, परंतु आपल्याला त्याचे फायदे माहीत नसतात. तर अशा वेगळ्या पद्धतीचं भरीत जर आपण खाल्लं तर आपल्या शरीराची अनेक समस्या ह्या दूर होत असतात. मित्रांनो, अनेकांना समस्या आहे, हाय बीपी, झोप न येणं, रक्ताची कमतरता, अपचन, डायबिटीज, वजन कमी करण्याच्या समस्या, आणि ह्या सर्व समस्या वांगे खाल्ल्याने कशा कमी होतील हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा. आणि मित्रांनो, चॅनलवर जर प्रथमतः आला असाल तर सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. पहा मित्रांनो, वांगे खाल्ल्यानं त्याचे दुष्परिणामसुद्धा आहेत. म्हणजे साधारणपणे पित्त मूळव्याध असणाऱ्यांनी तर वांग्याला स्पर्शसुद्धा करू नये, परंतु मित्रांनो ज्यांना झोप येत नाही, ज्यांना नेहमी अशक्तपणा जाणवतो, त्यांनी काय करायचं, वांगं हे भाजून घ्यायचं, वांगं भाजून घ्यायचं, चांगल्या पद्धतीनं भाजल्यानंतर त्याचं भरीत करायचं आणि त्याच्यामध्ये मध टाकून हे भरीत आपल्याला खायचं आहे. यानं काय होईल मित्रांनो, तुम्हाला जी झोप न लागण्याची जी समस्या आहे त्यापासून तुमची मुक्ती होईल. म्हणजे बऱ्याच जणांना खोकल्याचा त्रास असतो, मग तो जुनाट खोकला असेल किंवा थोडी वातावरण बदल झाल्यानंतर जो खोकला आहे तो असेल. यासाठी काय करायचं, तुम्हाला वांगं भाजायचं आणि भाजल्यानंतर या वांग्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आणि हे जे मिश्रण आहे ते तुम्हाला झोपण्यापूर्वी हे खायचं आहे. तर मित्रांनो, यानंसुद्धा तुमचा खोकला नियंत्रण देणार आहे. त्यानंतर मित्रांनो, तुमच्या शरीरावर काही गाठी असतात, कदाचित काही गाठी तर कॅन्सरच्या सुद्धा भविष्यात होऊ शकतात, म्हणून ह्या गाठी कधी शरीरावर चांगल्या नसतात. आणि ह्या गाठी शरीरावर जिथे आहे तिथे तुम्हाला काय करायचं, तर एक पिकलेलं वांगं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शेंदूर मिक्स करायचा आणि ते जे मिश्रण आहे ते गाठीवर असं मालिश केल्यासारखं आपल्याला लावायचं, तर ही गाठसुद्धा तुमची ओसरून जाणार आहे. मित्रांनो, डायट्री फायबर हा घटकसुद्धा या वांग्यामध्ये असतो, म्हणून वांगे तुम्ही खा, तुमचं फायबर शरीरामध्ये त्याचं प्रमाण वाढेल, कॅलरीज कमी होतील, अर्थातच तुम्हाला भूक कमी लागेल, भूक शांत होईल आणि त्यामुळे तुमचं वजनसुद्धा नियंत्रण देणार आहे, कमी होणार आहे. तर मित्रांनो, लठ्ठपणा ज्यांना जी समस्या जाणवत आहे त्यांनीसुद्धा वांगं खाण्यावर भर दिला पाहिजे, त्यांचंसुद्धा वजन कमी निश्चित होईल. तर मित्रांनो, असं हे जे वांगं आहे, फक्त वांगं खाण्याची पद्धत आणि वांग्यामध्ये काय मिक्स करावं या गोष्टी आपण जर जाणून घेतल्या तर वेगवेगळे आजार नेहमीच तुम्ही दूर ठेवणार आहात. तर मित्रांनो, फक्त एक लक्षात ठेवा, ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा मूळव्याधीचा त्रास आहे त्यांनी मात्र वांगं खाऊ नये. हा वांग्यांचा जो उपाय आहे तो कोणताही करू नये. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.